त्रास झाला आणि त्रास जाऊन त्यांना कोणीतरी आता त्यांच्यावर आणि अन्याय जायत आहात. अन्याय कसा जाता की जो बारीक बिझनेस आहे इंडियन टुरिस्टूच येतात गोयात जो बारीक बिझनेस त्यांना मेळपाक जाय त्यांना एअरपोर्टा वयरसून हॉटेलात हाडपाक हॉटेला वरसून परत एअरपोर्टात पावपाक ते बिझनेस बसून आणि कोण व्हरता तेजेर एक सोल्युशन काढचे म्हणून ते येल्ले आणि ओवरऑल जो लार्जर त्यांचे प्रॉब्लम आहात त्याच्यावरही सोल्युशन येऊ. सो ही पहिली मिटींग झाल्या रोखडेच त्यांना ह्या विकान नाजाल्यार फर्स्ट वीक नेक्स्ट मंडे पासून नेक्स्ट मिटींग असते रोखडे चड करून ह्याच विकान असतली आणि तेजेर खुबसे विषय जे आहात हे सुट्टले. आता हातून किती हा दोन डिपार्टमेंट इन्वॉल्व आहात एक हा ट्युरिझम डिपार्टमेंट जी टी डी सी हांव बाब सोपटे जो तेजो चेअरमॅन आहा तेजे कडेन उलयल्लो आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आता जो विषय ट्रान्सपोर्टाचो आहा तो ट्युरिझम कसो हँडल करूंक शकता हो माझा प्रश्न आसलो मिनिस्टराक. मिनिस्टरानूय सांगले की हे आदी असे झाले जेव्हा मुख्यमंत्री आदलो असलो आमचं मनोहरबाब पर्रीकर त्याच्या टायमार हे झाला म्हणून व आता आम्ही रिझॉल्व करूया इट कॅनॉट बी विथ समबडी एल्स. वो इश्यू जो आहा ट्रान्सपोर्टाचो ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीनूच हो हँडल करपाक जाय आणि इन द राईट वे नोटिफिकेशन जे आहात रेटीचे ते ट्रान्सपोर्टूच काढतले. जर तर भीतर मीटर घालपाक जाय एज पर द हायकोर्ट डायरेक्शन तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटूच घालतले हे ट्युरिझम घालूंक शकना. ट्युरिझमान इंट्रस्ट घेवपाक जाय आमकां गोंयांत ट्युरिझम कशें वाडटले कशें तितून आमचे स्थानीक लोकांक कसो फायदो जातलो. ट्युरिझम जेन्ना जाता खंयच्याच स्टेटीन तेंगा स्थानीक लोक जे आहा जे लोक त्या स्टेटीन रावता आमचे लोकल भाव आनी भयणी तेंकां फायदो जावपाक जाय ते खातीर ते ट्युरिझम ना जाल्यार ट्युरिझम करून फायदो ना. तेंचो चड मेन डिमांड आसलो गोवा माइल्स स्टॅप करपाचो म्हणून तेचेर विषय हो मांडलेलो आहा तेणी वेगवेगळे हितून तशें ते स्क्रॅप म्हणटा पळय ते उतर यूज करूंक जायना तेजेर वेगवेगळे हितून मांडलेलो आहा ते कशें बसता विदीन द फ्रेमवर्क डिपार्टमेंट हो जो तेंकां एन ओ सी दिल्या वो तेंकां कितें तरी हें दिला परवानगी दिल्या ती जी टी डी सीन दिल्या गोवा ट्युरिझम डॅवलपमेंट कॉर्पोरेशन नॉट बाय द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. सो हितून आतां दोन डिपार्टमेंट इन्वॉल्व आहा तितून एक डिपार्टमेंट इन्वॉल्व जावचो म्हणून हें आमचें मागणें. चीफ मिनिस्टराकूय सांगलाय डायरेक्टर आसलो थिंगा ट्रान्सपोर्टाचो ताका सांगला आनी सॅक्रेटरी ऑल्सो एग्रीड टू मी अमित सतीजा एग्रीड टू मी दॅट देर कॅनॉट बी टू डिपार्टमेंट्स इन दीस कॅन बी ओन्ली वन डिपार्टमेंट. सो दॅट डिपार्टमेंटान तेजेर सोल्युशन हाडचें म्हणून हांवें मागणी केल्ली आनी सेम मागणी आमच्या टॅक्सी भावानूय केल्ली आहा आनी 100% हेजेर सोल्युशन येतले. सी हांव ते उतर यूज करूंक शकना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान तेंकां परवानगी दिवंक ना तेंकां परवानगी दिल्ली आहा जी टी डी सी. आतां जेन्ना ट्रान्सपोर्टाचो हो इश्यू डिपार्टमेंट वेगळो खंयचो तरी तेंकां परवानगी दिता हेचेर पयलीं हांवें सांगला क्लॅरिटी हाडपाची गरज आहा. सो हेचेर आतां ते बसतले आयज सून स्टार्ट जातले ते बसपाक आनी तेजेर क्लॅरिटी येतली. चीफ मिनिस्टरानूय हेंच विचारलां आयज की बाबा हें कशें जालां पळय तें तुमचो ओपिनियन किती असा गोवा माइन्साचे ओपिनियन खूप भाषेचे आहात. माझं ओपिनियन तसं हे करूक जायना वॉट इज विदीन द फ्रेमवर्क ऑफ लॉ रुला प्रमाणे जे किती आहात आता जर तर नोटिफाईड रेट आहा ती नोटिफाईड रेटीनूच वसपाक जाय तोंडान उलोवपाक रेट जायना त्या खातीर हो येदो व्हडलो इश्यू आयज बसून व्हडलो जाल्लो आहा. टॅक्सी भावा वांगडा हो आहा हे 25,000 लोक जे गोंयांत आपल्या पायाचेर उबे रावता तेणी ओन धंदो घातलेलो आहा आपल्या पांयार उबे रावता ते कोणाक जॉब मागिना दे आर नॉट आस्किंग फॉर जॉब दे आर सेईंग वी आर डुईंग आवर ओन बिझनस सपोर्टर्स. सो तेंकां नोटिफाईड रेट जी आहा ती मिटरान घालून दिवपाक जाय तेंचेर अन्याय जावंक नाका. जो तर 1100 रुपया आहा जाल्यार 800 रुपया बार्गेन करूंक जायना 1100 आहा ती 1100च आसूंक जाय आनी युनिफॉर्म रेट आसपाक जाय. जो तर आमी म्हणटा ऑल ट्रान्सपोर्ट वेहिकल शूड हॅव अ मिटर इट कॅनॉट बी अ डिफरंट मिटर फॉर समबडी एल्स इट हॅज टू बी द सेम मिटर गिवन बाय द डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट जो कोण कॉन्ट्रॅक्टर
नेमका त्याच कंपनीचो मीटर असतलो तीच रेट असतली नोटिफाइड बाय द ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट. हे जावपाक जाय, हे जायत जाल्यार हो विषय मोर देन 70% सॉल्व जाता. सेकेंड हे जे ह्या आडीनसून त्या आडीन वयता, म्हणजे ह्या हॉटेलांसून गोडेक दूदसागर वयता, ह्या हॉटेलांसून हिंगा वयता एअरपोर्टार वयता, थिंगा त्या हॉटेलाचेर हॉटेल मॅनेजमेंट क्यू सिस्टम करता. आतां कोण 15 जाण आहा, 15 जाणांची नांवां जाल्यार ते 15 जाणांसून 5 जाणांक पयलीं हाडून दवरता. 5 गाडयो गेले काय दुसरे 5 येता, मदेकातूच तिसरी गाडी येवंक शकना. हेचेर प्रश्न आहा, हाव डू वी सॉल्व दीस प्रॉब्लम, तेचेरूय आमी एक हे काडटले, वील रिमूव सम फॉर्मुला हाव टू दॅट नो अदर पर्सन कॅन कम एन इनवेट द गेस्ट, म्हणजे गेस्ट उबो आहा वचपाक आनी कोणूच येवन तेका व्हरोंक जायना. हॉटेलान त्यो उमक्यो गाडयो आहा, ते स्थानीक लोकांचे, त्या वाठारांतल्या लोकांच्यो त्यो गाडयो घरा आसता, 5 गाडयो हॉटेलान आसता, 5 सोंपले काय उरलेल्यो 5 हाडटा ते. सो दे आर द पीपल हू आर द सन्स ऑफ द सॉयल, हू आर रियली डुईंग द ओन बिजनस बाय बाईंग द ओन वेहिकल, रीण काडटा बँकेचे, तेका थोडो कितें तरी सबसिडी आसता, ती कितलीच वर्सांनी मेवता, इमिडियट मेवना. म्हणजे तुमच्या उतराचेर अशें दिसता की बाबा तुमकां सुद्दां गोवा मायल्स नाका म्हणून. सी, अशें हांव म्हणूंक शकना, इनडायरेक्टली अशें दिसता, हांव म्हणूंक शकना. वॉट इज इन द इंट्रस्ट ऑफ द लोकल पीपल ऑफ गोवा वी आर कमिटेड टू डू, आनी आमी हे करून दाखयतले. सी, ते कितें आहा पळय, ते गोवर्मेंट डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टाक डिसिजन घेवनी, हे म्हाजे म्हणणे आहा. देर कॅनॉट बी 4 डिपार्टमेंट्स इनवॉल्व. आयज तुका हांव एग्जाम्पल दिता, गार्बेजचो प्रश्न गोंयान 20 वर्सां जाली सॉल्व जावंक ना, कित्याक तिंगा कॉर्पोरेशन नासलें. प्रत्येक मुन्सिपालिटी म्हणटाली आय एम टेकिंग केअर, पंचायत म्हणटाली आय एम टेकिंग केअर, कोण तरी आनीक तिसरो येतालो तो म्हणटालो आय एम टेकिंग केअर. म्हणजे प्रत्येक गव्हर्मेंट जी सुद्दां म्हणटा आमी टेंडर घातला, कोण म्हणटा आमी टेंडर घालता, एकूय प्रश्न सॉल्व जावंक ना गोंयान, कित्याक वेगवेगळीं डिपार्टमेंटां तितून भितर आसली इनवॉल्व. आमी एकूच डिपार्टमेंट केलें, डिपार्टमेंट ऑफ सायन्स टॅक्नॉलॉजी एन्ड वेस्ट मॅनेजमेंट, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. हितूनसून तुम्ही आख्खे गोंयभर वचून पळया, हे सगळे जे डंप आसले ते आमी क्लियर केले. अशें इतली वर्सां कित्याक जावंक ना, तशेंच हो प्रॉब्लम जो आहा हो डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टाचो प्रॉब्लम. इट यू कॅनॉट लिंक इट वीथ सम अदर डिपार्टमेंट वे दे वील बी वो हे गाडयेनसून हेचे वरसून ट्रॅका वरसून चलयता, तो त्या ट्रॅका वरसून चलयता, तशें जायत जाल्यार ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट जातले, तशें जावंक जायना. फर्स्ट दीस एप विल बी शिफ्टेड टू ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. नो, इट हॅज टू बी ऑन वन प्लॅटफॉर्म, एकूच ट्रॅकाचेर हे जातले. हे हांवें सांगला तुमी स्टडी करा, हेचेर डिसिजन घेया, आनी मागीर फुडली मिटींग लावया. पयलीं अंडरस्टँड जाय कोण डिसिजनां घेता तो, वेदर इट इज डिसिजन टेकन बाय द मिनिस्टर ऑफ ट्रांसपोर्ट ऑर डिसिजन टेकन बाय डिपार्टमेंट ऑफ ट्युरिजम आनी GTDC, नाल्यार हितून भितर कॉन्फ्लिक्ट जायत जाल्यार हे प्रॉब्लम सॉल्व जावचे ना. कोणाक त्रास जातले, आमचे गोंयकार भावांक त्रास जातले. हे इतलो तेप अशेंच प्रॉब्लम हे उरलेले आहा, हे सॉल्व जावंक ना बिकॉज ऑफ दीस टू पॅरल डिपार्टमेंट्स रनिंग वन पर्टिक्युलर सब्जेक्ट. लेट इट बी रन बाय वन. हांवें म्हटलें कोणूय आसो तो, आयदर ट्रान्सपोर्ट शूड हँड ओवर दॅट सायड ऑर दे शूड हँड ओवर दीस सायड. इट कॅनॉट बी रन बाय टू सेपरेट डिपार्टमेंट्स, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट जावचो ना. सो आतां परत नेक्स्ट मिटींग जातली तेन्ना ह्याच विकान जातली, GTDC चो चेअरमॅनूय आसतलो. हय, ट्रान्सपोर्ट आमी इनडायरेक्टली तेजे कडेन मिटींगूय केल्या, तेजें ऑब्जेक्शन कांय ना की वन पर्टिक्युलर डिपार्टमेंट शूड हँडल इट, म्हणून तेजें ऑब्जेक्शन कांय ना. सो वी वॉन्ट दीस प्रॉब्लम टू बी सॉल्व. सो गोवा मायल्साचेर कितें फायनल डिसिजन आसा ते नेक्स्ट मिटींगान घेतले. सो हांव म्हणटा की जे आख्खे हो इशू जो आहा, बरो व्हडलो इशू आहा तो, वेगवेगळे भितर सब्जेक्ट्स आहा आनी ते एकूच डिपार्टमेंटान सॉल्व करचे. त्याचेर आमी मोविन बाब गुदिनो जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहा, तेका सेक्रेटरी जो ट्रान्सपोर्टाचो अमित सतीजा आनी सतार्देकर डायरेक्टर, हांकां सांगलां तुमी हे स्टडी करून हेजेर डिसिजन हाडचे विदीन द फ्रेमवर्क ऑफ लॉ. हांव आनीक उलयतां, विदीन द फ्रेमवर्क ऑफ लॉ, लॉचे भायर जायना. जी रूल आहा, जी लॉ आहा, तितूनच भितर फ्रेमवर्कान जाय. आनी हांव गॅरंटी दिता की आमच्या भुरग्यांक न्याय मेवतलो. दुसरो विषय,
ट्रॅफिकची न्यू फायन हा पण न्यू ट्रॅफिक फायन ती लास्ट टाइम कॅबिनेटा गेली दोन मंत्र्यांनी त्याला ओपोज केला ती माविनान म्हटला परत एकदा येतली म्हणून कॅबिनेट आमचं ओपोज त्याला आयज बसून हा आणि पुढे असतलो टील आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट जायचं आयज तुम्ही एअरपोर्टा वयरसून जो तर पेडणे वयता जाल्यार तो हायवे अजूनही रेडी जाऊ ना वो आमचं एव्हरीडे रूट ऑफ द ट्युरिस्ट टॅक्सी ओनर असू प्रायव्हेट गाडी असू पणजे वयता तो असू मडगांव वयता असू हे हो आख्खो रोडाचेर ट्रॅफिक सिग्नलां ट्रॅफिक लायट्स वन वे हे अजूनही कंप्लीट जाऊ ना त्याच्या भायर मेजर डिस्ट्रिक्ट रोड जे आहात जे शिवोले वसा नी पळया तुम्ही राईट फ्रॉम आसगाव आमचे पार्रा क्रॉस करून आसगाव ते सारखे मांद्रे आरंबोल केरी वसून पळया तो आख्खो रोडूच काबार झाला आहे हिंगा पायपलाईन घातल्या केबल घातल्या रोड काबार झाला इन्फ्रास्ट्रक्चर जो तर आम्ही देऊ शकना जाल्यार ह्यो फायणी आणि कशो घालूक शकता आम्ही थिंगा बोर्ड असपाक जाय स्पीड ब्रेकर हेड थिंगा स्पीड ब्रेकर हा बोर्डूच ना अर्धो स्पीड ब्रेकर हा अर्धो स्पीड ब्रेकर गेल्लो हा हे सगळे काम कंप्लीट जावपाक जाय आणि हे काम कंप्लीट करपाक 100% एक वर्ष फुडले लागतले एक वर्षा नंतर तेजेर डिसिजन सरकारान घेवचे पण द रेट्स वॉट द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज गिवन अस कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड इन गोवा तसेच सेम हेणी केले हा दुसऱ्या स्टेटींनी देवयल्ले हा रेटी जे किती फाईन 2000 हा ते 500 रुपये गेल्या कोणाची 10000 हा त्याला 2000 केले हा सो तसे आम्ही स्टेटीन डिसिजन घेऊचे पडतले त्याचेर स्टडी करची पडटली त्याचेर एक पॅनल बसोवचे पडतले एक कमिटी बसोवची पडटली आणि रेट परतून रिफ्रेम करची पडटली एज पर द स्टेट गव्हर्नमेंट रिक्वायरमेंट इज वॉट आय हॅव टू से वॉट द कॅबिनेट वील से वॉट द चीफ मिनिस्टर वील से वी वील हॅव टू कन्विन्स हिम आय वील ऑल्सो हॅव टू टॉक टू हिम बाबा हे आमच्या लोकांक त्रास जातले आमच्या लोकांक त्रास जाता ती गजाल करप ना हे सामान्य मनशाक त्रास जातले आणि हितून हांव डायरेक्ट सांगता की करप्शन हितून वाडटले करप्शन करप्शन एंगल वाडटलो न्हू जो तर कोणाक सोडपाक जाय रे चल्ले वस रे तशें जावंक जायना सी रुल्स हॅव टू बी फॉलोड अँड रुल्स हॅव टू बी इम्प्लिमेंटेड कंट्रोल उरपाक ना हां कंट्रोल उरपाक ना आयज तो रोड असो हे आहा कंप्लीट जावंक ना आमचो हो मेजर हायवे तेजेर मागीर कोण चॅक करतलो वयताना एक दोग जाणांक स्टॉप केले आणि तेजी फायन दिली ओके आयज तो स्टॉप केल्यारूच फाटल्यान ट्रॅफिक जॅम जातले सो ऑल दीस थिंग्स हॅव टू बी चॅक देर कॅनॉट बी एनी एंगल गिवन फॉर करप्शन बिकॉज द फायन्स आर हाय आणि कोण तरी तिथून भितर आपण सेटींग करूंक शकता तसले जावंक जायना हांव स्ट्रेट उलयतां हे डिफर करपाची गरज आहा हेचेर कमिटी नेमपाची गरज आहा स्टडी करपाची गरज आहा आणि केन्ना इम्प्लिमेंट करपाची ते मुख्यमंत्र्यान आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान सांगचे कित्याक केन्ना भायर येयले ते आम्ही कित्याक करूंक ना आम्ही त्यांना ऑब्जेक्शन हाडलेले करचे न्हू आमचं हायवेचे काम चालू आहा आमचे इन्फ्रास्ट्रक्चर कांयच रेडी ना आमची आम्ही इतली वर्षाचे इन्फ्रास्ट्रक्चर आता करता इतली वर्सां जावंकूच ना हे आतां जाता चालू आहा काम ब्रिजीसाचे काम चालू हा हायवेचे काम चालू हा मेजर डिस्ट्रिक्टाचे रोडाचे काम चालू हा जाऊनही कंप्लीट न्हू एक वर्षा भितर जाऊ जाय कंप्लीट त्यांना इम्प्लिमेंट जाऊनही ते आणि रेटी कमी करू थँक्यू